आकाशवाणी नागपूर जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जलजीवन मिशन योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून देशातील ग्रामीण भागात घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे याविषयीचं सत्तर टक्के काम पूर्ण झालं असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी पुणे जिल्ह्यातील खेड इथं दिली वर्ष दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात या निमित्ताने पुढील वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून आज नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाला भारतातील साठपेक्षा जास्त देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त उपस्थित राहतील भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी अहवाल प्रसिद्ध केलाय हा अहवाल जून अखेरपर्यंतच्या तिमाहीसाठीचा आहे देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या वाढली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं अग्नी तीन या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून चाचणी झाली ही चाचणी म्हणजे सैन्याच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सवर काल सायबर हल्ला झाल्याचं नोंदवण्यात आलं या सायबर हल्ल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण विभागासहित प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्रणाली आणि इतर सेवांवर परिणाम झाला या सर्व सेवा आता मनुष्यबळावर पूर्ववत सुरू करण्यात आल्यात राष्ट्रीय माहिती केंद्रानं हा सायबर हल्ला खंडणीसाठी झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार दोन हजार बावीसची घोषणा करण्यात आली असून मत्स्योत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे हे पुरस्कार दिले जातील दिल। येत्या सव्वीस तारखेला साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय दुग्ध दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर महाराष्ट्रात पुणे इथं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संदर्भात इतर प्रसारमाध्यमांवर फिरत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं रुग्णालयाच्या सूत्रांनी आकाशवाणीला सांगितलं आहे अडुसष्टावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या चौदा ते अठरा डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात आयोजित करण्यात या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार